गुड मॉर्निंग, गोपालकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर। मी प्राध्यापक एच जी, विषय इतिहास। इतिहासमध्ये आपण मागच्या प्रकरण पहिलं प्रकरण घेत आहोत आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपण जो प्रश्न अभ्यासत होतो तो कुठला, शोध आणि संशोधक। हे ते जे 13 शोधक आणि संशोधक होते यांची माहिती आपण घेतलेली आहेच। शेवटचा जो आहे मंगो पार्क हा होता, म्हणजे इथंपर्यंत आपण 13 संशोधकांची माहिती घेतलेली आहे। त्यांनी जे जे काही शोध लावलेले आहेत, जे जे काही मार्ग शोधलेले आहेत व्यापाराच्या दृष्टिकोनातून, ते आपण अभ्यासलेले आहेत। आता यामधील एक आपल्याला माहीत पाहिजे की जो अल्बेरुनी आहे हा 1973 ते 1949 अल्बेरुनी, याची ही माहिती आपल्याला थोडक्यात माहीत पाहिजे। कारण हा ही अल्बेरुनी आपल्याला महत्त्वाचा आहे, कारण हा अल्बेरुनी जो आहे तो गझनीचा सुलतान महम्मद याच्याबरोबर तो हा भारतात आलेला आहे। अल्बेरुनी गझनीचा महम्मद सुलतान महम्मदबरोबर हा भारतात आलेला आहे। त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानं काय केलं आहे, पृथ्वीचा संपूर्ण व्यास हा मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याने अक्षांश रेखांश ही ठरवण्याची पद्धत बिनचूक त्याने शोधून काढलेली आहे। अक्षांश रेखांश आपल्याला माहीत आहे, अक्षांश आणि रेखांश हे बिनचूक शोधण्याचं प्रयत्न त्यानं मांडलेलं आहे किंवा पद्धत त्यानं काढलेली आहे। तसेच हा एक संशोधक पृथ्वीच्या संबंधी माहिती गोळा करणारा शोधक आहे। त्याने पृथ्वीचा गोल नकाशा बिनचूक तयार केलेला आहे। लक्षात येते का, म्हणजे अल्बेरुनी यानं काय केलेलं आहे, अक्षांश रेखांश त्याचप्रमाणे पृथ्वीचा नकाशा पूर्ण पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं हा भारतात गझनीचा महम्मद बरोबर आलेला प्रवासी आहे। तर इथंपर्यंत आपलं हे शेवटच्या ह्या जो पहिल्या प्रकरणामधील भाग, आता यातला शेवटचा जो आहे या प्रकरणातला भाग आणि हा राहिलेला भाग जो आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती। हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला टिप्पेसाठी किंवा संकल्पनेसाठी विचारला जातो, औद्योगिक क्रांती म्हणजे काय। आता औद्योगिक क्रांती कशाला म्हणायचं, तर जुने हस्तउद्योग बंद पडून नवीन यंत्राच्या सहाय्याने जे उत्पादन घेतलं जातं त्याला औद्योगिक क्रांती म्हटलं जातं। बघा, हस्तउद्योग बंद पडून यंत्राचा तिथं उपयोग केला जातो त्याला औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं। मग आता पूर्वी बघा, औद्योगिक क्रांती म्हणजे हस्तउद्योग हे पूर्वी जे लोक घेत होते म्हणजे हाताच्या सहाय्यानं लोकांचं उद्योग असायचं, पण हळूहळू काय झालं, या औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिका म्हणजे 18व्या ते 17व्या 19व्या शतकामध्ये ही औद्योगिक क्रांती झाली आणि हे हस्तउद्योग बंद पडले आणि यंत्र सुरू झाले आणि यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली। आणि ही सुरुवातीला 18व्या 17व्या 18व्या शतकामध्ये किंवा 19व्या शतकामध्ये सुरुवातीला उत्पादन सुरू झालं ते म्हणजे बाष्पशक्ती आणि जलशक्तीवर चालणारी यंत्रे सुरू झाली। आणि बाष्पशक्ती आणि यंत्रावर चालणाऱ्या ह्या यंत्रामुळं उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं युरोपमध्ये ही सुरुवातीला झालेली दिसून येते। कारण युरोपमध्ये मागच्या आपण तासाला घेतलेल्या बघा, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या शोध लावलेले आहेत, उदाहरणार्थ धावता दोटा वगैरे यंत्राचा माग, हातमाग, पॉवर माग वगैरे, किंवा जे आपलं छपाई मशीन वगैरे, हे शोध लागले आणि हे हळूहळू बाष्पशक्ती आणि जलशक्तीवर चालणारी यंत्रे निघाली युरोपमध्ये आणि हस्तउद्योग बंद पडून या उद्योगाचा या यंत्राचा वापर करून युरोपमध्ये खऱ्या अर्थानं ही क्रांती सुरू झालेली आहे। मग आता आपल्याला माहिती आहे की औद्योगिक क्रांती करण्यासाठी किंवा यंत्रासाठी हे चालवण्यासाठी भांडवलदार वर्गाचा उदय झालेला आहे। तर आता भांडवलदार वर्ग म्हणजे काय, ज्यांच्याकडं आर्थिक शक्ती जास्त आहे, अर्थव्यवस्था आहे, उद्योगाची मालकी आहे, अशा भांडवलशाही वर्गाचा उदय या औद्योगिक क्रांतीमुळे झालेला आहे। कारण भांडवलशाहीचा विकास खऱ्या अर्थानं या यंत्रामुळे झालेला, औद्योगिकरणामुळे झालेला आहे। आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळं उद्योगधंद्याची मालकी ही उद्योगधंद्यातून गुंतवणूक करण्यासाठी ज्यांच्याकडं आहे भांडवल आहे
असा भांडवलदार वर्ग अस्तित्वात आलेला आहे। आता इथं काय आहे, हे भांडवलदार वर्ग काय करतो, यंत्राच्या सहाय्याने लोकांना जे आवश्यक वस्तू आहेत त्या आवश्यक वस्तू कमीत कमी किमतीत तयार करत असतो। म्हणजे आपल्याला माहिती आहे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत, जीवनावश्यक वस्तू तयार करत असताना यंत्राच्या सहाय्याने उत्पादन घेत असताना कमीत कमी किमतीत ह्या वस्तू तयार केल्या जातात। तसेच या वस्तू परत विकायच्या असतात किंवा त्यांची किंमत कमी ठेवायची असते, म्हणून किंमत त्याची कमी ठेवण्यासाठी हे त्यांनाही परवडायला पाहिजे। म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, जे मजूर वर्ग असतो त्या मजूर वर्गाला त्याचा मोबदला त्यांनी कमी देण्यास सुरुवात केलेली होती। म्हणजेच जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं, कमीत कमी वस्तू किमतीत विकायची आणि कमीत कमी रोजगार मजूर वर्गांना द्यायचा आणि यातून होणारा जो फायदा आहे, जो होणारा नफा आहे, तो भांडवलदार वर्गाला व्हायचा। म्हणून यातूनच काय झालेलं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था उदयास आलेली आहे। म्हणजे भांडवल वर्ग, भांडवलदार वर्ग इथं उदयास आलेला आहे। आता आपल्याला माहीत आहे की जे आता भांडवलदार वर्ग आहे, तो भांडवलदार वर्ग तोच उत्पादन घेत असतो वस्तूंचं आणि त्यांच्याकडे सर्व सत्ता असते। मग हे उत्पादन, वस्तूचे उत्पादन घेत असताना त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्यांनाच असतो, भांडवलदार वर्गालाच त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार असतो। आणि त्यांना किती किंमत ठरवायची, किती नफा घ्यायचा, हेही त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असतं पा। त्याचप्रमाणे ज्या वस्तू आवश्यक आहेत किंवा उपभोक्त्याला कोणत्या वस्तू आवश्यक आहेत किंवा त्याही देण्याचं स्वातंत्र्य, यांच्याकडेही लक्ष त्यांचं असतं। म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर भांडवलदार वर्गाकडे काय असतं, नफा घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा वस्तूला किंमत ठरवण्याच्या दृष्टिकोनातून, उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून हे पूर्ण अधिकार हे भांडवलशाही वर्गाकडंच असतात। म्हणजे एकंदरीत काय, भांडवलदारांची मक्तेदारी असं आपल्याला म्हणता येईल। औद्योगिक क्रांतीमध्ये भांडवलदाराची मक्तेदारी होती। आता त्यानंतर बघा, युरोप झाल्यानंतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती पहिल्यांदा घडून आली। युरोपमध्ये झाल्यानंतर औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडून आली। आता इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडवण्यास कारणं काय आहेत, काय कारणीभूत आहे, तर आपल्याला माहीत आहे की जिथं क्रांती घडते तिथं त्या पोषक वातावरण असतं, म्हणजे दमट हवामान किंवा लोह खनिज, कोळशाचे उत्पादन या गोष्टी जर असतील तर तिथं उत्पादन हे निघू शकतं। मग आता दमट हवामान म्हटल्यानंतर तिथं लोह खनिज किंवा कोळसा आहे याचं उत्पादन निघतं आणि कापड उद्योग तिथं विकसित झालेला दिसून येतो, कारण दमट हवामानामुळं सुती धागं बनविणं हे सोपं जातं आणि त्यामुळे सुती कापडाचा उद्योग तिथं मोठ्या प्रमाणात सुरू झालेला दिसून येतो। आणि आता आपल्याला माहिती आहे की नुकतं उत्पादन घेतलं म्हणजे झालं नाही, तर इंग्लंडच्या ताब्यात मोठमोठ्या वसाहती होत्या आणि त्या वसाहतीमध्ये माल किंवा कापड खपवण्यासाठी या लोकांच्याकडे वसाहती होत्या। त्यामुळं यांचा निघालेला माल जो आहे, निघालेलं कापड आहे, ते वसाहतीमध्ये पोहोचवणं शक्य झाल्यामुळं हा उद्योग इंग्लंडमध्ये भरभराटीस आलेला दिसून येतो। त्याचप्रमाणे एवढेच नव्हे तर तो माल कच्चा माल पाहिजे, कच्चा माल घेण्यासाठी देखील आयात करण्यासाठी तशा प्रकारची दळणवळणाची सोय पाहिजे, किंवा पक्का माल तयार करण्यानंतर तो निर्यात करण्यासाठी दळणवळणाची सोय पाहिजे, आणि अशा प्रकारच्या सोयी म्हणजे जलमार्ग, हे जलमार्ग देखील याच वसाहतीने शोधून काढलेले आहेत आणि ते जलमार्गामार्फत कच्चा माल आयात करून पक्का माल तयार करून वसाहतीमध्ये विकला जातो। यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की सर्व पक्क्या नाविक सामर्थ्य यांच्याकडे जास्त असल्यामुळं कच्चा माल प्रक्रिया करून पुन्हा पक्का माल ह्या इंग्रजांच्या ताब्यातच असलेल्या वसाहतीमध्ये विकला जातो आणि त्यातून मिळणारा नफा जो आहे तो नफा या इंग्रजी व्यापाऱ्यांना मिळू लागला, मोठ्या प्रमाणात होऊ लागला। कारण साहजिकच आपल्या लक्षात येते की पक्का माल तयार करून हा
जल जलमार्गामार्गे किंवा नाविका मार्गामार्गे